राहुरी तालुक्यातील एकूण 17 गावातील सरकारी आणि खासगी अशा एकूण 12,047 हेक्टर जमिनी संपादित होणार असून केके रेंजसाठी त्याचा वापर होणार आहे. 15 जानेवारी 2015 अहमदनगर जिल्हा अधिकाऱ्यालयाकडील पत्रानुसार 2021 राहुरी तालुक्यातल्या वरवंडी, बाबुळगाव, बारागाव, नांदूर, जांभळी, जांभुळबन, वावरत, फुरणवाडीसह 17 गावातील जमिनी सैन्याच्या प्रशिक्षणासाठी आणि सैन्याच्या वापरासाठी खाली करण्यात येणार आहे असं कळल्यानं सदर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या भागातील पहिलेच 1964 साली 50% जमिनी मिलिटरीनं भूसंपादित केले असून त्यांना कुठल्याच प्रकारचं पुनर्वसन मिळालं नाही. पुन्हा राहिलेल्या 50% जमिनी आता जाणार असल्यानं या गावातील शेतकरी भूमिहीन होणार आहे. लोकांमध्ये त्यामुळे घबराटेचं वातावरण निर्माण झालं असून या भागातील बहुतेक लोक शेतामध्ये वस्ती करून राहत असल्यानं त्यांच्यावरही बेघर होण्याची तांगती तलवार आहे. या जमिनी भूसंपादन केल्यास पशुधन धोक्यात येऊन या भागातील डाळिंब, आंबा, ऊस अशी बागायती शेती मोठ्या प्रमाणामध्ये असल्यानं हे शेतकरी भूमिहीन तर होतीलच, मात्र ही शेतीही उद्ध्वस्त होईल. या तालुक्यातील बहुतेक शेती यापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मुळा धरण आणि वन विभागासाठी आधीच संपादित झाल्या असल्याने या लोकांना सरकारनं अद्याप 40 वर्षात पुनर्वसनही दिलं नाही, त्यामुळे हा भाग वळवावा अशी मागणी येथील नागरिकांनी यापूर्वीचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना निवेदनाद्वारे केली होती. परंतु राहुरी तालुक्यातील महसूल विभागाच्या ताब्यात असणाऱ्या जांभुळबन येथील 38.80 हेक्टर जमिनीचा ताबा तहसीलदार राहुरी यांच्याकडून केके रेंज मिलिटरीनं ताबा घेतला असल्यानं पुन्हा या भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सदर भागातील शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांची भेट घेऊन याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे काम राष्ट्रहितासाठीचं असल्यानं हे भूमी अधिग्रहण अनिवार्य आहे. आपण याबाबत या लोकांना पुनर्वसित कसं करता येईल आणि शासकीय सवलती कशा देता येईल हे बघू. येथील विस्थापितांना जास्तीत जास्त मोबदला देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं. याचबरोबर सदर भूसंपादन होणार असल्याचं सूतोवाच त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठात केलं. नागपूरला जी काही 9.87 हेक्टर जमीन होती त्याच्या अगेन्स्ट 38.84 एवढी जमीन आता देण्यासाठी, कारण त्या मिलिटरीला देवळाली नाशिकची देवळाली आणि इथं नगर इथेच त्यांना जागा आवश्यक आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने दिलेली आहे. काही अतिक्रमणाचे विषय असतील ते देखील प्रशासन शॉर्टआउट करेल. शेवटी एका जागेच्या बदली दुसरीकडे जागा ही दिली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तो नियोजन झालेलं आहे. शेवटी कुठली तरी जमीन द्यावी लागेल, कुठली तरी घ्यावी लागेल, कुठंतरी पाझर तलाव बांधल्यानंतर कुणाची तरी जमीन गेल्याशिवाय खालच्या जमिनीला देखील पाणी मिळणार नाही, अशी सगळी गोष्टी. आपल्या जर जमिनीमध्ये लाईट यायची असेल तर कोणाच्या तरी जमिनीतून आपल्याला लाईटचे खांब उभा करावे लागतील. त्याशिवाय असं एकमेकांनी फक्त स्वतः पुरतंच बघितलं तर हा राष्ट्राचा प्रश्न किंवा एकंदरीत सार्वजनिक हिताच्या गोष्टी आपल्याला त्या कशा करता येतील, आणि म्हणूनसाठी हे करणं क्रमप्राप्त आहे. शेवटी अन्याय करण्यासाठी कोणतंही सरकार आणि शासन नसतं. अन्याय आपण त्याची बैठक घेऊ, मिटिंग घेऊ, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. त्यांना आवश्यक तो मोबदला किंवा त्या पुनर्वसन किंवा जे जमीन आपण भूसंपादन केले त्यांचे जे प्रश्न असतील त्या अनुषंगाने शासनाच्या ज्या सुविधा दिन असतील ते आपण निश्चित करू. साहेब, आता आपल्याकडे जे मुळा धरण झालं त्याच्यासाठी जे जमीन अधिग्रहण केलं त्याच लोकांना अजून पुनर्वसन नाही, मग यांचा कसा प्रश्न निर्माण? पुनर्वसनाचे प्रश्न तर आता हे वर्षानुवर्ष आहेत की हे सरकार 3 वर्षापूर्वी चाललं आहे आणि प्रश्न निर्माण झाला असं नाही आहे. गेल्या 25-30-40 वर्षापासून पुनर्वसनाचे प्रश्न आहे, आपण त्याला प्राधान्य देऊ, प्राधान्यक्रमाने सोडू असे करता येईल. तर या प्रश्नी आपण शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचं शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवर यांनी सांगितलं. विद्यापीठने 8,000 एकर घेतली, धरणात दिली, विद्यापीठने घेतली, आता पुन्हा केकेरेंनी पहिली घेतली, आता परत घेतली, ते लोक देशी घडू लागतील ना. आपण आवाज उठवणार, 100% त्या लोकांच्या बरोबर राहणार आणि पूर्ण ताकदीविषयी उतरणार. हा केंद्राचा प्रश्न आहे, हा तुम्ही इथं रस्ता आणून आणि एसटी होणार नाही. आपल्याला जर सोडवायचा असेल तर आपण रेल्वे लाईन, रेल्वे पटरी उघडून टाकू, कारण सेंट्रलपर्यंत हा गेला पाहिजे आणि त्या पद्धतीच्या आंदोलन या ठिकाणी आपण 100% त्यांच्या बरोबर करणार, तर त्यांना देश धुडून द्यायला लागतो की बाबा आता जे तुम्ही काय 32-40 एकर घेतली तर भविष्यात तुम्ही आता ही सरकारी जमीन होती दिली पण याच्यानंतर खाजगी जमीनही घेणार आहेत, आणि खाजगी जर का ते घेणार असेल तर ती तयारी करावं लागेल आणि ते आंदोलन कुणी मी एकट्याने करून चालणार नाही किंवा तुम्ही सगळे असून चालणार नाही, त्याला पोट तिडकीने आंदोलन करावं लागेल. ते सगळं कुटुंब त्या ठिकाणी मुलाबाळासहित आलं पाहिजे, कारण त्यांच्या जीवन मरणाचा तो प्रश्न आहे. त्या पद्धतीने आपण हाताळू, मात्र एक पाऊल शिवसैनिक म्हणून त्यांच्या पुढे राहू. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, SN मीडिया, राहुरी.